ताट धुके, फेसाळणारे धबधबे, सर्वदूर हिरवेगार वातावरण असे दृश्य दरवर्षी अनुभवण्यासाठी वर्षाविरहानिमित्त नागरिक नयनरम्य जुन्नर तालुक्यात पावसाळ्यात येतात. मोठ्या संख्येने इथे गर्दीही होते. मात्र यंदा कोरोनामुळे वर्षाविहाराला ब्रेक लागला. आनेघाट, दाऱ्याघाट, माळशेज घाट या सगळ्या घाटांवर आता शुकशुकाट पसरलाय. या मोसमात शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांची संख्याही वाढत असते. मात्र यंदा प्रथमच कोरोनामुळे ही सर्व ठिकाणे ओस पडली आहेत. कोरोनामुळे यावर्षीचा पर्यटन व्यवसाय मात्र थंडावला. या भागात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांवर येथील अनेकांची रोजीरोटी सुद्धा असते. वरून पडणारा पाऊस आणि हाती असलेली वडापावाची किंवा कांद्या भजीची प्लेट आणि सोबत असलेलं सरबत सगळ्यांसाठीच आवडीचं आहे. पावसाळा म्हटलं की भात लावणीही आली. मात्र भात लावणी करत असताना सुद्धा मनोरंजनाची अनेक साधनं ते उपलब्ध करत असतात. त्यात अनेक गाणेही ते गुणगुणत असतात आणि त्या गाण्यांमुळं आजूबाजूचं वातावरणही प्रसन्न होत असतं.